आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टी ब्रँडेड घेतो, एक्स वाय झेडचा टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, चप्पल, गाडी, मग आपल्या फळाला ब्रँड का नसावं? किती दिवस गिरवणार आहोत तेच तेच धडे, किती दिवस करणार आहोत मनाविरुद्ध काम. चला करूयात करिअरचे काही वेगळे चॉईसेस, निवडूयात काही हटके ऑड वाटा. मी सत्यजित हंगे. मी अजिंक्य हंगे. आणि आम्ही दोघं शेतकरी आहोत. आमच्या व्हेंचरचं नाव आहे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स. वयाच्या 3 वर्षापासून आम्ही बोर्डिंगमध्ये शाळा शिकलो आणि हे आमच्यावरती कंडिशनिंग केली गेली की बाबा शेती ही चांगली नाही, जरी तुम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, जरी शेती तुमची आहे वडिलोपार्जित, तरी शेती काय करू नका. आणि ह्यात आम्ही फ्लो होत गेलो, ह्याला वी बॉट इन टू दॅट कंडिशनिंग. आणि जे काय समाजाला पाहिजे होतं, जे काय फॅमिलीला पाहिजे होतं, त्यांनी ते आम्ही गोष्टी केले. कॉलेज केलं, चांगलं डिग्री मिळवली, MBA केलं, चांगल्या बँकेत नोकरी मिळवली, बाहेर जायची संधी प्राप्त झाली आणि ते फार लवकर झालं. कुठंतरी ते एक व्हॅक्युम होतं, कुठंतरी ते एक फिलिंग अशी होती की वी शुड बी डुईंग वॉट वी लाईक, जे आपलं एरिया ऑफ इंटरेस्ट आहे ते आपण केलंच पाहिजे. आणि आम्ही निर्णय घेतला की शेती करायला येऊ. आणि हा निर्णय वॉज ड्रिव्हन प्युअरली बाय इंटरेस्ट, बाय पॅशन. प्लॅन बी काहीच ठेवला नव्हता की नाही चाललं तर मग हे करू, परत जॉबला जाऊ. तर जे होतं तर हेच होतं, जे काय निघणार आहे हेतनंच निघणार आहे, ह्याच्या पलीकडे काहीच ठेवलं नाही. सॉइलमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकायचं नव्हतं हे आम्ही निर्णय घेतला. क्रॉप कुठलंही असू शकतो, XYZ, पण मेन आहे मातीचं पोत सुधारणे. मग आम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल एक एसोटेरिक कॉन्सेप्ट आहे शहरामध्ये, ऑर्गॅनिक फार्मिंग युटोपियन कॉन्सेप्ट आहे. आणि अशा प्रकारच्या शेतीने काय होतं, मातीची पोत सुधारती, जे फळं तुम्ही उगवताय, जे झाडं तुम्ही उगवताय, ते त्यांच्यातलं जी न्यूट्रिशनल कंटेंट आहे हा फार जबरदस्त असतो. तर तुम्ही जे ज्या गिरायकाला विकताय त्याचा पण फायदा आहे. शेती ही सायकल चालवल्यासारखं आहे, एक पाय शेतीवर पाहिजे आणि एक पाय मार्केटिंगवर पाहिजे. पहिला अनुभव मार्केटिंगचा म्हणजे आम्ही एक पपई लावली होती. ऑर्गॅनिक हे दिसायला खूप खराब असतं, पण ती पपई ज्यावेळेस कापली आणि खाल्ली त्यावेळेस ती गोळासारखी लागायची, इतकी जबरदस्त टेस्टला. आम्हाला वाटलं की याला हे इतकं चांगलं फळ आहे, जर मार्केटला गेलं आणि हे विकलं तर आपल्याला मार्केटचा डबल भाव मिळेल. आम्ही गेलो APMC पुण्याच्या, जे मंडी म्हणतो आपण, मार्केट यार्ड, आणि सकाळी 4-5 नेला होतो, टेम्पो भरला इथून पपईचा नेला मार्केट यार्डला. आम्हाला ज्यावेळेस आमची पावती आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला 4 रुपयाचा रेट मिळाला आहे. आणि त्याला विचारल्यावर तो म्हणला की माणसं तुमच्या आतल्या फळाला खाऊन कोण दर देत नाहीत, बाहेरनं बघून दर देतात, हे मार्केट आहे. पण त्यावेळेस आमच्या ते कुठेतरी अस्मितेला, आमच्या स्वाभिमानाला एक एक झटका लागला की आपण ह्यांना विकायचं का पुन्हा. आणि त्यावेळेस निर्णय घेतला की ही माल जी आपण सोन्यासारखं उगवतोय, ही मार्केटमध्ये ज्याला त्याची व्हॅल्यू माहीत नाही त्याला विकायचं नाही. पण थोडं शहराचं पार्श्वभूमी होती, आम्हाला माहीत होतं की मॉल आहेत, ते मॉडर्न आहेत, तिथं शिकलेले लोक मॅनेजर आहेत, त्यांना हे कॉन्सेप्ट कळेल. पण ते म्हणले तुम्हाला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लागेल, वेंडर कोड लागेल, XYZ डॉक्युमेंट्स लागतील. ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स गोळा करून द्यायला त्यांना 6 महिन्याचा काळ जाणार होता. तोपर्यंत आमची बाग हार्वेस्टिंग संपली असती. त्यांना म्हणलं बाबा हे वेळ लागेल, सगळं कम्प्लाय करतो पण तोपर्यंत काय करू. ते म्हणले नाही, म्हणजे यू हॅव टू डू द डॉक्युमेंटेशन अँड प्रोसेस. दुसरीकडे विकायचं कुठं? मग शेवट एक लास्ट रिझॉर्ट म्हणून जे हातगाड्यावर फळं विकतात त्यांना अप्रोच केलं. त्यांना सांगितलं की बाबा आम्ही शेतकरी आहोत, सेंद्रिय शेतकरी आहोत. त्यांना फळ खायला दिलं, त्यांना आवडलं, म्हणलं हे आम्ही सेंद्रिय पद्धतीने उगवलं आहे, आम्हाला हे त्याच्या राईट किमतीला विकायचं आहे. पण ते म्हणले की बाबा मार्केटला 6-7 रुपयात मिळतं आहे, शेतकरी 4 रुपयाला विकतोय, आम्ही गिरायकाला 20 रुपयाने विकतोय, तुमचं 40 रुपयाने गिरायक का घेणार. मग त्यांच्यासोबत एक छोटं एक्सपेरिमेंट केलं. त्यांच्यासोबत आम्ही बसून जे त्यांचं गिरायक येते त्यांना सांगितलं की बाबा हे ऑर्गॅनिक पपई आहे, तुम्ही खाऊन बघा, हे इनऑर्गॅनिक आहे ते खाऊन बघा, त्याचा भाव 20 रुपये, ह्याचा भाव 40 रुपये. असं करत करत 10 पैकी 6 कस्टमरनी ऑर्गॅनिक निवडलं. असं करत करत आम्ही 5-7 हातगाडेवाले जे फळं विकतात रस्त्याच्या बाजूला त्यांना पकडलं, गाडीत सकाळी माल भरायचो आणि त्यांना नेऊन 20 रुपयाने विकून माघारी यायचो. आणि तो पहिला आमचा मार्केटिंग स्टिंट यशस्वी झाला. तोपर्यंत मॉलचं वेंडर कोड आलं, डॉक्युमेंटेशन पूर्ण झालं आणि ते सगळं सुरू झालं. पण ज्यावेळेस पपई विकली आणि आम्ही माघारी आलो आणि सहज आम्ही एकमेकाला बोलत बसलो की याला जर त्या गिरायकाला जर पुन्हा ती पपई खायची असेल आणि तो त्या विक्री माणसाकडे गेला की मला ती पपई, तर त्याचं नाव काय, त्याला शेतकऱ्याचं नाव माहीत नाही, त्या पपईवर कुठलं नाव नाही. आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टी ब्रँडेड घेतो,
एक्स वाय झेडचा टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, चप्पल, गाडी, मग आपल्या फळाला ब्रँड का नसावं? कारण ते कस्टमाइज्ड आहे, आपण ते एका वेगळ्या पद्धतीने उगवले, ते दुसऱ्या पपईसारखं नाही आहे. मग ब्रँडला काय नाव द्यायचं? मग सहज बसल्या बसल्या असं डोक्यात आलं की टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स म्हणून त्याला नाव देऊ. आणि दोघांना ते पटलं, कारण एक लाईट नाव होतं, ते काही सिरियस नाही आणि इट रिफ्लेक्टेड रियालिटी. मग ते तसा तो ब्रँड जलमला. म्हणजे तर सगळे एकच पीक लावतात, फक्तच ऊस किंवा केळी किंवा डाळिंब असं न करता जेवढं जमन तेवढं त्याला इंटरक्रॉप करून एक अन्न जंगल करायचं. अजून एक प्रॅक्टिस जे आपण फॉलो करतो ते कंपाऊंडच्या भोवतीने झाडं लावणं. आता तुम्ही जर हे बघितलं तर एक मायक्रो क्लायमेट आपण तयार करतो जे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये एक मूलभूत आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आम्ही जे अन्न तयार करतो ते मस्त कमी असेल पण त्याचा दर आम्ही तिप्पट भावाने विकतो आणि त्याची राईट किंमत, हे त्याची महाग किंमत नव्हे. माणसांना वाटतं ऑर्गॅनिक अन्न हे महाग आहे, ते महाग नाही आहे. तुम्ही बाकीचे गोष्टी फार चापसून घेता, कपडे, मोबाईल, चपल्या, गाडी, घर, पण अन्न जे तुम्ही तुमच्या शरीरात टाकताय आणि ज्याच्यामुळं तुम्ही बनता, नाही का, ते तुम्ही कधी चापसून घेत नाही आहे. तुम्हाला बाहेरनं ते आकर्षक पाहिजे पण त्याच्या आतमध्ये काय आहे कुणी विचारत नाही. आणि आजकाल फूड ॲडल्ट्रेशन एवढ्या प्रमाणावर गेलेलं आहे की ॲक्च्युली प्रोसेस फूड जे तुम्ही खाता मॉलमधनं किंवा मोठ्या दुकानामधनं त्यात ते अन्नच नव्हे, त्यात बाकीचे भरपूर गोष्टी आहेत विच आर लाईक फूड बट नॉट फूड. पहिला आमचा एक्सपेरिमेंट समोर होता, आम्ही डाळिंब आणि त्यात इंटरक्रॉपिंग शेवगा आणि देशी तूर केली, डिपेंडेंट ओनली ऑन शेणखत आणि गायचं, देशी गायचं गोमूत्र, शेण एक्सपायर्ड, आणि ते लावलं आणि 3 महिन्यात आम्हाला त्या सगळ्या पिकावरती तेल्या म्हणून एक रोग आहे ज्याला बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतात आणि तेल्यामुळं त्या डाळिंबावरती काळे टिपके तेलासारखे येतात आणि ते डाळिंब फुटतं. एवढं सगळं प्लॅनिंग केलं, अभ्यास केला, लोकांना जाऊन भेटलं, सगळं होमवर्क व्यवस्थित झालं होतं पण पहिला फेलर पहिल्या स्पॉटला आला जे डाळिंबाच्या झाला होता आणि त्यातनं आम्हाला फार म्हणजे डिसअपॉइंटमेंट झालं. म्हणजे तर डोक्यातच घाम निघाला की असे विचार यायला लागले की याला विल इट लास्ट, नाही का, नाहीतर आपण मुरकट ठरून आपल्याला माघारी जायला लागेल असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्यावेळेस. देन देर इज समथिंग इन युअर सेल्फ, एक काहीतरी अशी एक गोष्ट आहे जी ॲडमिंट म्हणा किंवा जे करतोय, हा ते क्रेझीनेस म्हणा किंवा एक येडपणा होता एक करायचंय. म्हणजे जरी फायनान्शियल लॉस होत होता मॉल, तर पहिले 4 वर्ष कंटिन्यू लॉसच होते पण एकदा का रानात आलं की बरं वाटायचं, किंवा हे तर बरोबर डोकं परत चालू व्हायचं की काय नवीन लावता येईन, मातीची पोत कशी सुधारता येईन, अजून कोणचे पिकं लावायचे, कोणचे नवीन जुने बी अजून कोणचं भेटतंय, मिक्स अँड मॅच काय करता येईन, हिथं आलं की डोकं चालू व्हायचं. तर हे सुरुवात झालं 2017 डाळिंब हेच रानातलं पीक होतं. आम्ही याचे वैशिष्ट्य लिहिले आणि व्हॉट्सअपवर जस्ट फॉरवर्ड केलं की डाळिंब आहे, ऑर्गॅनिकली ग्रो केलेलं आहे, त्याचे असे असे बेनिफिट्स आहेत, आणि ऑर्डर घ्यायला चालू केलं ओवर व्हॉट्सअप. तर एक 300 गिरायकांनी फॉर्म फिल केला आणि ऑर्डर केलं, प्रत्येक गिरायकाला घरी जाऊन ते डिलिव्हर केलं आणि डिलिव्हर करताना त्यांना सांगितलं की हा डाळिंबाचं किंवा तुम्ही ॲज अ कस्टमर सिटीमध्ये तुम्ही जे घेता माल त्याचा बॅकएंडला फरक काय पडतो शेतकऱ्यांना, त्यांच्या शेतीमध्ये, त्यांच्या ह्या पूर्ण इकोसिस्टममध्ये. मला वाटतं वर्ड ऑफ माउथ तिकडनं चालू झालं. तर पहिल्या 2-3 वर्ष तर मार्केटिंगमध्ये खर्च काहीच नव्हता, म्हणजे अगदी ब्रोशर पण नाही, पॅम्फलेट पण नाही, काहीच नाही. प्रत्येक माणसाला ह्या जे व्हॅल्यू काय आहे खरं आणि ह्या उगवण्याची पद्धत कशा आहेत हे समजून सांगणं आणि त्याला माल विकणं, ते अवेअरनेस करून आम्हाला खूप आवडतं. एव्हरी डे वॉज व्हेरी एक्सायटिंग. आम्हाला माहीत नव्हतं आज मुंबईला चाललो आम्ही गाडी भरून माल भरून, संध्याकाळी कुठं राहायचं, जेवणाची सोय कुठं होईल, परवडेल का नाही एवढं लांब जाणं. 350 किलोमीटर आहे मुंबईतून आणि माघारी 350 किलोमीटर 700 किलोमीटर, तर एवढं माल घेऊन जाणं कोण घेईल का नाही, ह्या सगळ्या जी काय म्हणतात त्याला अनशुअर जे गोष्टी होत्या ह्यात एक्साइटमेंट खूप होती. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने आम्हाला एक पुरस्कार दिला फार्मर बेस्ट फार्मर म्हणून 2018. त्याच्यानंतर IIM अहमदाबादने त्यांच्या कॅम्पसवर बोलवलं होतं त्यांच्या स्टुडंट्सला ॲड्रेस करायला. दोघांपासूनच चालू झालं आणि सुरुवातीची जी टीम होती ती मोस्टली फार्मवरच होती. आत्ता वाढत वाढत आमची टीम साधारणतः 50-60 एम्प्लॉईजपर्यंत गेलेली आहे.
बोथ ऑन द फार्म लेवल बॉम्बे आणि पुणे लेवल आणि येत्या दिवसात अजून ते वाढत जाईल. आता आपण गावाकड म्हटलं शान आहे आलाय शेती करायला काय शेती करतात बघू नाही का म्हणजे लय हुशार आहेत काय काय पद्धत बदलली कोण घेणार आहे कसं येणार आहे काय हे चालूच होतं आणि हे इन जनरल आय थिंक इट्स अ पार्ट ऑफ दॅट एन्टायर मेंटॅलिटी अँड स्टफ. सो वी क्रिएटेड अ वर्ल्ड ज्यात लाईक माइंडेड पीपल होते सगळे. ज्यांना आमच्यासोबत काम करायचं ते लाईक माइंडेड पाहिजे, ज्या शेतकऱ्यांना आमच्यासोबत काम करायचे ते लाईक माइंडेड पाहिजे, ज्या कस्टमरला असोसिएट व्हायचे ते लाईक माइंडेड पाहिजे. मग तसं आम्ही आमचं जग तयार केलं. जे आवडतंय ते केलं पाहिजे, भले तुमची आवड कितीही डायव्हर्स का असू. तर पॅशन एक पहिलं आहे. दुसरं इज ज्यावेळेस तुम्ही ते करायला चालू करता व्हेरी फोकस्ड तेवढंच केलं पाहिजे. आणि फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव. तुम्ही ज्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी सोडता तुम्ही अर्थात प्रवाहाच्या विरोधात जाता. जे हर्ड मेंटॅलिटीसोबत जातं ते नंतर आयुष्यात गडबडतंच, त्याला काही जास्त मिळत पण नाही आणि ते नंतर भुलतं. आमचा वेबसाईट आहे twobrothersindiashop.com किंवा गुगलवर टाका टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स आणि आमचा इंस्टाग्राम पेज आहे टू ब्रदर्स ऑर्गॅनिक फार्म्स इंडिया. आम्हाला फॉलो करा, आम्ही रेग्युलरली अपडेट्स तर टाकत राहतो आणि तुम्ही आम्हाला संपर्क करून आमच्या फार्मवर पण येऊ शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर If you like this video, please like our channel, subscribe this video and share it to your friends. For today, bye. Bye. Bye.